नमस्कार. BRDSच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत सोंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि एक वेगळा विषय आपणासमोर मी आणणार आहे. त्याचे विशेष असं म्हणजे की सहाय्यक पोलीस आयुक्त सौ डॉक्टर टिपरे मॅडम यांना केंद्रीय गृहमंत्री पुरस्कार जो मिळालेला आहे तो कशाबद्दल मिळालेला आहे आणि त्यामागची पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी मॅडमला मिळालेल्या एवढ्या मोठ्या पुरस्काराबद्दल BRDSकडून मी त्यांचं अत्यंत अभिनंदन करतो आहे आणि ज्या तपासकांनी ही मिळालेलं आहे त्याची सविस्तर माहिती आपण टिपरे मॅडमकडून घेणार आहोत. एखादं आपण कामगिरी केली, एखादं कार्य केलं तर आपल्या पाठीवर जर थाप पडली तर आपल्याला बरं वाटतं की आपण केलेल्या कार्याचं काहीतरी कोणीतरी दखल घेतली किंवा कौतुक केलं. असाच मोठा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या या पुरस्कारामुळं त्यांच्या भावना नक्की काय आहेत आणि नंतर ज्या तपास कामामुळं त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्या तपासकाम कशा पद्धतीने झालं हे जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नुकतंच आपल्याला एक पुरस्कार जाहीर झालेला आहे, केंद्रातील गृहमंत्री पुरस्कार जो आपणास मिळालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन. कोणी आपण केलेल्या कार्याचं थोडंसं कौतुक केलं किंवा पाठीवर थाप जरी दिली तरी आपल्याला एक उत्साह येतो. तसंच हा मोठा पुरस्कार आपल्याला जाहीर झाला, काय भावना आहेत तुमच्या? पुरस्कार मिळाल्यानंतर नक्कीच कोणालाही चांगलंच वाटेल, मलाही फार आनंद झालेला आहे. पण त्यातही मी असं सांगू इच्छिते की एका अन्यायग्रस्त व्यक्तीला किंवा एखाद्या पीडित व्यक्तीला जर न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपण चांगलं करू शकलो असू तर त्याचा आनंद नक्कीच अधिक आहे. महिला पोलीस अधिकारी आहात आणि जी केस हँडल करताय ती पीडित देखील एक महिला आहे, एक महिला म्हणून काय भाव तुम्हाला असं वाटतं ते तपासताना? त्या विजापूर नाका पोलीस स्टेशनला 2020 फेब्रुवारी महिन्यात एक गुन्हा दाखल झाला होता. त्यात 11 आरोपी होते, पीडितेवरच्या अन्याय करणारे 11 आरोपी होते. तर एक महिला म्हणून मला फार ती जी घटना होती ती फार भयंकर भीषण अशी घटना होती की ज्यात 11 आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि 3-4 किंवा अशा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तिच्यावरती अन्याय केला होता. आणि त्या तपासामध्ये जेव्हा हे सर्व निष्पन्न होत गेलं तर फार संवेदनशील ते म्हणजे फार वाईट वाटत होतं की हे अशा याच्यातून ती पीडित मुलगी गेलेली आहे. हे सर्व ऐकताना बघताना किंवा ते जाणवताना फार वाईट वाटत होतं. म्हणून त्यासाठी तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही पुरेपूर सर्व टीमने पुरेपूर प्रयत्न यासाठी केला. सर्वप्रथम जेव्हा तुम्हाला कळलं की अशी पीडित महिला आहे आणि आपण एक पोलीस अधिकारी आहोत तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही लगेच ऍक्शन घेतली किंवा काय काय त्या संदर्भात केलं? दिनांक 11 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी सुमारे 10:30-11 सुमारास एक पीडित मुलगी एका मंदिराजवळ फार दुःखात किंवा फार विमनस्क अवस्थेत रडत होती आणि तिची मनस्थिती फार खराब होती. असं एका व्यक्तीकडून जेव्हा पोलिसांना कळलं त्यावेळेस तात्काळ आम्ही महिला पोलीस कर्मचारी तिथे पाठवलेत. पोलीस स्टेशनचे इन्चार्ज सिनियर PI शेडगे साहेब होते, त्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली. ती त्या मुलीला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि त्यानंतर तिच्याकडे चौकशी करत असताना तिची मानसिकता फार डिस्टर्ब्ड होती. तिची बोलण्याची देखील मानसिकता नव्हती. तिला हळूहळू आपलेपणा तयार करून तिला आपुलकीने विश्वास तिच्या मनात तयार करून आम्ही तिच्याकडे विचारपूस केली. तर त्यावेळेस जवळजवळ 7-8 तास लागले तिला ओपन अप व्हायला. त्यावेळेस हे सर्व जी भीषण घटना आहे तिच्यावर तो एवढ्या वाईट परिस्थितीत जो अन्याय अत्याचार झाला तो त्यावेळेस सर्व बाहेर आला आणि त्यानंतर गुन्हा दाखल करून आम्ही तात्काळ तपासाला सुरुवात केली आणि पुढचे सर्व कार्यवाही चालू केली. जेव्हा ती पीडित तिथे रडत बसली असं कळलं आणि साधारणतः त्या परिसरात तलाव वगैरे असं परिसर आहे तर त्या याच्यातून जर तिने काहीतरी आत्महत्या केली असती तर हा तपास झालाच नसता. मॅडम म्हणजे जे आरोपी आहेत त्यांनी जे असं हे असं कृत्य केलं तर काय सांगण्याबद्दल नेमकं ते जाणं आणि ते बघणं आणि तुम्हाला कळवणं फार महत्वाचं होतं. कारण की अशा संवेदनशील आणि अशा दुर्दैवी घटना समाजामध्ये जर पोलिसांपर्यंत पोहोचल्या नाहीत तर त्याचा
किती वाईट परिणाम होऊ शकतो ह्याचंच ते उदाहरण झालं असतं. कारण की जर ते नसतं आलं बाहेर तर कदाचित आजही ते आरोपी मोकाट असते, बाहेर असते, फिरत असते. आणि याच्यामुळे समाजाच्या म्हणजे जर कुणाला शिक्षाच नाही मिळाली तर कोणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न कसा करणार. तर हे फार हे होतं की वेळेवरती पोलिसांनी त्यात दखल घेतली, पोलीस स्टेशनचे ऑफिसर्स पण त्याच्यात अत्यंत तत्परतेने दखल घेऊन त्या संवेदनशीलतेने त्यांनी प्रकरण हँडल केलं. मला तात्काळ तिथे बोलवलं आणि आम्ही त्यानंतर त्याच्यात सतर्कपणे सर्व तात्काळ गुन्हा दाखल करून त्याचा तपास तेवढ्या संवेदनशीलतेने केला. तुम्हाला या म्हणजे संपूर्ण तपासाचे इन्चार्ज म्हणून तुम्ही काम पाहिलेलं आहे, तुमची टीम कशी होती किंवा एकमेकांचं सहकार्य कसं होतं किंवा तो गुन्हा उघड करण्यासाठी कशा पद्धतीने एकमेकाला तुम्ही? हो, मी नक्कीच पूर्ण टीमचे याच्यात नक्कीच खूप मोठा सहभाग आहे. त्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेळगे साहेब, त्यानंतर माझे सहाय्यक तपासी अधिकारी API श्री भीमाजी पाटील साहेब, माझे दप्तरी पोलीस नाईक दीपक चव्हाण, त्याचप्रमाणे क्राईम ब्रँचचे जगताप साहेब, शैलेश खेडकर साहेब आणि इतरही त्या सर्वांचा त्या ह्या टीममध्ये नक्कीच फार मोठा मोलाचा वाटा होता. आरोपी अटक करणे, कागदपत्रे तयार करणे, त्याचप्रमाणे सर्व कोर्टात सर्व पूर्तता करून घेणे, सर्व कार्यवाही कायदेशीर पद्धतीने करून घेणे ह्याच्यात फार मोठा रोल होता. त्याचप्रमाणे माझे आमचे वरिष्ठ अधिकारी आमचे मान्य पोलीस आयुक्त शिंदे सर आणि तत्कालीन पोलीस उपायुक्त बांगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वेळोवेळी केलेल्या अचूक मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे हे सहज शक्य होऊ शकलं, तपास योग्य पद्धतीने होऊ शकला. तिच्याकडून तुम्ही अर्धा तासानंतर तिच्याकडून ते सगळं तिच्याकडून ती माहिती घेतली, त्यावेळेला त्याची दाहकता किती वाढली तुम्हाला त्या पूर्ण प्रकरणाची? तिने पीडित मुलगी जेव्हा सुरुवातीला बोलत नव्हती काही, ती जेव्हा तिने थोडं थोडं सुरुवातीला सांगायला सुरुवात केली त्याच वेळेस आमच्या ऑफिसर्सच्या आणि आमच्या लक्षात आलं की याचं हे जे आहे याची डेप्थ किंवा याची ग्रॅव्हिटी याची याचा सिरियसनेस फार आहे. आणि त्या सिरियसनेसमध्येच म्हणजे इवन ज्या दिवशी आम्ही तिला विचारपूस करत होतो त्या दिवशी आम्ही कोणीही दिवसभर जेवलो नव्हतो, कारण की 12:30-11 वाजेपासून आम्ही तिच्या सोबत होतो. मी 12 गेले तिथे सुमारास 12 सुमारास आणि त्यानंतर आम्ही दिवसभर तिला त्या म्हणजे तिला आम्ही आपुलकीचं नातं तयार करायचा प्रयत्न, कारण ती फार दुःखात होती. तिला एक मेंटल ट्रॉमा एवढा होता तिचा की ती बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हती. ते सगळं तिच्याकडनं म्हणजे माहिती करून घेणं हे फार स्किल्ड आणि फार त्रासदायक होतं, परंतु ते आम्ही म्हणजे करून घेऊ शकलो आणि त्यामुळे मग गुन्हा दाखल. दाहकता तर त्याच दिवशी लक्षात आली, त्यामुळे त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करायचं काम चालू होतं. त्याच दिवशी रात्री सेम डेला गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच दिवशी ती दाहकता कळल्यामुळेच त्या वेळेस शेडगे साहेबांनी तात्काळ गुन्ह्यातले 5 आरोपी पहिल्याच दिवशी आम्ही म्हणजे त्यांनी ताब्यात घेतलेत आणि त्या पहिल्याच दिवशी आम्ही त्यांना अटक केलेला आहे. ज्या वेळेला आरोपींची नावं ते सांगितले ती पीडित महिला सांगत होती, खरं सांगायचं म्हटलं तर ती फार दुःखात असल्यामुळे आणि भावनांच्या म्हणजे कल्लोळात असल्यामुळे तिला त्या दिवशी तेवढं सर्व सांगता आलं नाही. म्हणजे त्या दिवशी उशिरापर्यंत आम्ही तिच्याकडे तिला वेळ दिला, तिचं तिला आपुलकीने तिला स्थिर होण्यासाठी पुरेसा वेळ दिला. मग तिला जसं जसं आठवत होतं तसं तसं आम्ही एक एक पॉईंट आम्ही सर्व हे करत होतो म्हणजे नोंद घेत होतो आणि थोडं थोडं तिला जसं आठवलं ज्या तिला क्रमाने ज्या सिक्वेन्सने आम्ही आठवलं तिला त्या सिक्वेन्सने मग आम्ही FIR नोंद केलेली आहे आणि मग काही गोष्टी तिला नंतर आठवल्यात तर त्याची सुद्धा आम्ही मग पुनर्जबाब घेऊन पुन्हा त्याच्यामध्ये आम्ही योग्य नोंद घेतलेली आहे. कारण की त्यावेळेस तिची मानसिकता पण डिस्टर्ब होती, बट तरी देखील मुलगी जे तिला थोडा वेळ दिल्यामुळे ती बोलू शकली. घटनाक्रम कसा झाला काही सांगू शकता? एकंदरीत मी ब्रीफ हे सांगेल काही बंधनं असल्यामुळे. तर एकंदरीत 11 आरोपी आहेत सदर गुन्ह्यामध्ये आणि त्या 11 आरोपींनी एकूण तिच्यावरती 7 घटनास्थळी म्हणजे 7 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये तिच्यावरती साधारणतः 1-1.5 महिन्याच्या
तालावधीत तिच्यावरती अत्याचार केलेला आहे. तिला धमकी देऊन, तिला वेगवेगळ्या प्रकारे फसवून नेऊन, आमिष दाखवून आणि धमकी देऊन तिला या गोष्टीसाठी बळी पाडलं गेलं. तिने विरोधासाठी प्रयत्न केल्यानंतर तिला म्हणजे धमकी देण्यात आली, तिला शारीरिक हे करण्यात आलं. आणि अशा प्रकारे मलाही आठवते ती घटना, त्यावेळेला आम्ही देखील ते एक्सपोज केलं होतं की तिचा तो कुठेतरी प्रे कर आहे वगैरे असं ते होतं. तर तशी म्हणून काय तुम्ही म्हणजे घेतली की तो प्रे कर होता किंवा काय काय सांगा. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. जी घटना, जी वस्तुस्थिती आहे, त्या वस्तुस्थिती निहायच योग्य तपास करण्यात आलेला आहे. जी सत्य परिस्थिती किंवा जे तपास करताना जे पुरावे ज्या ज्या पद्धतीने समोर आले किंवा तिच्या सांगण्यातून जे जे आहे, त्या पद्धतीने सर्व तपास त्याच याच्याने करण्यात आलेला आहे, पद्धतीने करण्यात आलेला आहे. साधारणतः म्हणजे सुरुवातीला त्याच दिवशी म्हणजे तुम्ही 5 आरोपी जाड केलं, म्हणजे अटक केली, त्यानंतर राहिलेले जे 6 आरोपी होते ते कशा टप्प्याटप्प्याने केले किंवा काय? बरोबर आहे, पहिले 5 आरोपी पहिल्याच दिवशी अटक करण्यात आले. त्यानंतरचे उर्वरित 6, 7 आणि 8 हे 3 आरोपी पुढच्या 8-10 दिवसात आम्ही अटक केले, 1-2 दिवसाच्या अंतराने. जसं आम्हाला माहिती मिळाली किंवा ज्या पद्धतीने काही क्लू मिळाला त्या पद्धतीने आम्ही त्यांना अटक केलेत, ते ज्या ठिकाणी होते तिथून. उरलेले जे 3 आरोपी होते ते मात्र मिळणं थोडंसं अवघड झालं होतं, कारण की ते म्हणजे कुठलाही पुरावा किंवा गोपनीय माहिती किंवा त्यांच्याबद्दलची कुठलीही माहिती मिळून येत नव्हती. तर त्यावेळेस सदर 3 आरोपी अटक नसल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस, तर त्यावेळेस त्या अनुषंगाने वेगवेगळे म्हणजे इव्हन सामाजिक संस्था, वेगवेगळे इन्स्टिट्यूट, वेगवेगळे मोर्चे, आंदोलन, निदर्शन या पद्धतीने देखील समाजात हे झालं होतं. परंतु आम्ही फार शिताफीने, आमच्या म्हणजे पूर्ण टीमने याच्यामध्ये फार शिताफीने काम करून त्या आरोपींबद्दल जेव्हा माहिती मिळाली की ते कर्नाटकात गदग या ठिकाणी आहेत, तर आमची टीम रातोरात तिथे गेली आणि त्या दिवशी सकाळी त्यांना अटक करण्याच्या वेळी त्यांनी जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्या 3 आरोपींनी दुसऱ्या मजल्यावरून खाली उड्या टाकल्यात, म्हणजे टेरेसवरून खाली उड्या टाकल्यात. त्या याच्यामध्ये त्यांच्या पायांना, तिन्ही आरोपींचे पाय फ्रॅक्चर झाले होते आणि त्यावेळेस ती ऑलमोस्ट ते 1.5-2 महिने आपल्या सोलापूर हॉस्पिटल, सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होते आमच्या कस्टडीमध्ये अटक झाल्यानंतर. पहिले सर्व 1 ते 11 आरोपी अंदाजे 1 महिन्याच्या आत, म्हणजे गुन्हा घडल्यापासून 30 दिवसाच्या आत आम्ही अटक केली आणि वेळेत चार्जशीट पाठवलेला आहे. मॅडम, असं म्हटलं जाते की चार्जशीट जर भक्कम असेल तर आरोपी पुढे सुटणार नाही, त्याला शिक्षा होईल, तर तुम्ही त्या इन्चार्ज आहात नाही, ते सगळं तुम्ही तपास करून ते सगळं केलेलं आहे, तर चार्जशीट स्ट्रॉंग आहे किंवा काय सांगाल चार्जशीट? मी असं सांगेल की चार्जशीट आम्ही मुदतीत मान्य न्यायालयात सादर केलेलं आहे आणि पुरावेसुद्धा भक्कम आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा ज्या ज्या आरोपींनी मान्य हायकोर्टात बेलसाठी, जामिनासाठी दाद मागितली, त्या सर्वांचा जामिनाचा अर्ज, जामिनासाठीची दाद ही फेटाळण्यात आलेली आहे आणि अद्याप पावे तो सर्व 11-11 आरोपी हे अद्यापही गुन्हा घडल्यापासून 1.5 वर्ष उलटलेलं आहे, अद्यापही सर्व आरोपी गजाआड आहेत. साधारणतः म्हणजे असं विचारू इच्छितो की हे जे आरोपींचं वय काय होतं, म्हणजे ते गुन्हा जे असं करत आहेत तर ते कुठल्या मेंटॅलिटी किंवा वय काय असेल? सर्व आरोपी 20 ते 30 वयोगटातले आहेत, सर्व मेजर आहेत, 20 ते 30 वयोगटातले आहेत. साधारणतः म्हणजे हा वेगळा प्रश्न आहे की त्यांची मानसिकता जशी होती किंवा त्यांना तसं करणं भाग पडलं किंवा काय सांगाल ह्या युवकांविषयी 20 ते 30 म्हणतात? एक चुकीची मानसिकता या याला म्हणता येईल किंवा यस, एका चुकीच्या याला बळी पडणं किंवा चुकीच्या मानसिकतेतून हे कृत्य करणं आणि एकत्र 3-3, 4-4 जणांनी एका वेळेस अत्याचार करणं ह्याला एक विकृती म्हणू शकू आपण, तर ते सांगता येईल. असं तुम्हाला असं वाटतं की बाबा आपण गुन्हा करताना त्यांना एवढी लहानता लक्षात आली नसेल किंवा गुन्हा एवढा मोठा आहे असं वाटलं नसेल, काय सांगा तुम्ही आरोपींशी बोललेला? तसं म्हणायला गेलं तर समाजात
बऱ्यापैकी अवेअरनेस आहे की स्त्रियांविरुद्धचे अत्याचार हे फार संवेदनशील आहेत, आणि जर ती मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तर त्याच्याविरुद्धचं गांभीर्य त्यांना म्हणजे याची जाणीव असणं नसणं याच्याबद्दल मी काही कमेंट नाही करू शकत, परंतु जागरूकता एवढी नक्कीच आहे की हे चूक आहे एवढं तर नक्कीच त्यांना माहिती असणार. हे फार वाईट आहे, हे फार बेकायदेशीर आहे याबद्दल नक्कीच ते जाणीव असणार, परंतु एका फार वाईट प्रवृत्तीला, मनोप्रवृत्तीला बळी पडून किंवा वाईट वाईट मनोप्रवृत्ती बाळगून ही गोष्ट केली गेलेली आहे. पुरावे फार भक्कम आहेत, इवन सर्वच तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शी पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, मौखिक पुरावे, भौतिक पुरावे, सर्वच पुरावे स्ट्रॉंग आहेत. आणि नक्कीच त्या पीडित मुलीला ह्याच्यामध्ये न्याय मिळेल, नक्कीच पुराव्यांच्या जोरावर पीडित मुलीला न्याय मिळेल असं मला नक्कीच वाटतं. त्यांना शिक्षा झाल्यानंतर असं होते की पीडित मुलीला न्याय मिळाला असं एक साधारण समजतो आपण, परंतु तिचं पुनर्वसन करणं किंवा काय हे होणं गरजेचं आहे असं वाटतं. नक्कीच, आणि त्यासाठी एक म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणूनही किंवा आमच्या पोलीस प्रशासनाकडून माननीय कलेक्टर सरांना आम्ही एक निवेदन यापूर्वी देखील दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा चालू आहे. तिच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून नक्कीच योग्य प्रयत्न आम्ही करणार आहोत. मी हे सांगेल की आपण जर एखादी पीडित व्यक्ती, एखादी पीडित महिला जर तिच्यावर अन्याय झाल्याबद्दल तिने तो सांगितलाच नाही तर तो त्याला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणं अशक्य होऊन बसतं, किंवा आरोपी अटक होणं, आरोपीला शिक्षा मिळणं हे सर्व गोष्टी दूरच्या असतात. परंतु मी उलट मी या दृष्टिकोनातून यासाठी हे सांगेल की जर एखाद्या महिलेने तिच्यावर जर काही अन्याय अत्याचार झाला आणि तो तिने जागरूकतेने येऊन पोलीस स्टेशनला त्याची नोंद केली, पोलीस स्टेशनला तात्काळ तक्रार नोंदवली, तर त्या वेळेस त्या आरोपीला शिक्षा होण्यासाठी पोलीस पुरेपूर प्रयत्न करू शकतील. आणि आज आत्ताच्या जगात नक्कीच अगदी म्हणजे घरोघरी महिलांविरुद्धच्या ह्याच्याबद्दल जागरूकता आहे, अन्यायाबद्दल किंवा अत्याचाराबद्दल, त्यांच्या महत्वाबद्दल, तर ही जागरूकता नक्कीच आहे, परंतु अजूनही त्याची जास्त आवश्यकता आहे की मुलगी आहे, स्त्री आहे, हिचं अजून लग्न व्हायचं आहे किंवा पुढे कसं होईल, जर सगळ्यांना कळलं तर आपल्याला कोणी चांगलं म्हणेल का, ह्या गोष्टीचा जर विचार केला तर त्या आरोपीला शिक्षा लागण्यासाठी पोलीसही काही करू शकणार नाही, शिक्षा होण्यासाठी किंवा न्यायाच्या दृष्टिकोनातून काही करता येणार नाही. तर यासाठी मी असंच आवाहन करेल की तुम्ही अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी पहिले अन्यायाला वाचा फोडा, त्यानंतर आपोआपच न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पुढची पावलं उचलता येतील. पोलिसांनी दखल घेतली की नाही, म्हणजे ती कधी पोलीस स्टेशन बघितलेलं नाही, पोलिसांशी भेटलेली नसते किंवा पोलिसांविषयी असं माहीत नसतं, मग आपण त्या पोलीस स्टेशन मध्ये जावं का, म्हणजे आपली दखल घेतील का, असं जो काही गैरसमज आहे तो गैरसमज कसा काढता. आता या दृष्टिकोनातून म्हणजे इवन सोलापूर सिटी पोलीसकडून किंवा आमचे पोलीस प्रशासनाच्या वतीने कंटिन्यू सारखे प्रयत्न चालू असतात. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रबोधनपर व्याख्यानं घेत असतो, आमच्या लेडीज कर्मचारी कंटिन्यू प्रबोधन करत असतात, शाळा कॉलेजेसच्या पण आम्ही संपर्कात असतो, जेणेकरून काही अडचण जर शाळेमध्ये कळली तर ती आम्हाला कळू शकेल. आम्ही वेगवेगळ्या निमित्ताने, महिला दिन असू देत किंवा वेगवेगळ्या निमित्ताने, आम्ही महिलांना हे प्रबोधन करत असतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट की काय, तुम्ही जसं म्हणता की बदनामी होईल, परंतु कायदाच हे सांगतो की त्या स्त्रीची ओळख ही कुठेही बाहेर उघड करायची नाहीये, तर
त्यामुळे ती गोष्ट म्हणजे राहते लपून की सर्वच त्याची हा कायद्यातच कायद्याच्या चौकटीतच ते असल्यामुळे की त्याची ओळखच ओघड करायची नाही तर ते आपोआपच पाळलं जातं. त्यामुळे त्या गोष्टीला घाबरण्याची कोणत्याही महिलेने गरज नाही आहे की माझं नाव बाहेर येईल का, माझा फोटो बाहेर येईल, म्हणजे मी माझ्याबद्दल माहिती होईल का. तर याच्याबद्दलची काळजी ही सर्वच घेत असतात. 100% तिची ओळख ही गुप्त किंवा गोपनीय ठेवली जात असते. याबाबत सर्व महिलांनी दखल घ्यावी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कंपल्सरी कंटिन्यू सतत सातत्याने हे प्रयत्न चालू असतात की समाजात शाळा कॉलेजेसमध्ये याबद्दल प्रबोधन व्हावं. मॅडम, खूप चांगल्या प्रश्नाला म्हणजे तुम्ही खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे. त्यातून आम्हाला हे सांगायचं की महिलांनी कुठल्याही प्रकारचं दडपण न ठेवता जर थोडाफार अन्याय होत असेल किंवा खूप मोठा अन्याय झाला असेल तर सरळ पोलिसांच्या दारी जावं किंवा पोलिसांकडे जावं, पोलीस त्यांच्या पाठीशी असं आपण निश्चित म्हणूया. आणि परत एकदा तुम्हाला एक मोठं याच्या या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे, त्याबद्दल BRDS निसून आपलं अभिनंदन करतो. आणि असेच पारितोषिक किंवा असेच तपास काढून ज्यातून हो ही ईश्वरची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी. Thank you.